अमर रहे अमर रहे, शहीद जवान सुनील काळे अमर रहे। पुलवामा येथे अतिरेक्यांशी चकमकीत शहीद झालेले जवान सुनील काळे यांच्यावर पानगाव तालुका बार्शी या ठिकाणी सकाळी शासकीय इतमामात आणि भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। अमर रहे अमर रहे, शहीद जवान सुनील काळे अमर रहे, अशा घोषणांनी अक्षरशः हजारो ग्रामस्थांनी वातावरण दुमदुमून गेलं होतं। संपूर्ण गावातून शहीद जवान सुनील काळे यांची अंत्ययात्रा काढण्यात आली। शूरवीराला अखेरचा सलाम देण्यासाठी अबालवृद्ध यांच्यासह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते। प्रत्येकाचे डोळे आश्रूने भरलेले होते। काश्मीरमधील पुलवामाच्या बंडजू भागामध्ये सुरू असलेल्या चकमकीमध्ये भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता, मात्र त्यात जवान सुनील काळे शहीद झाले। गावात ही दुःखद बातमी समजताच गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून गावाच्या या सुपुत्राला श्रद्धांजली वाहिली। शहीद जवान सुनील काळे यांच्यावर भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। उमराजे निंबाळकर, त्याचबरोबर बार्शीचे आमदार राजीवभाऊ राऊत, यानंतर सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब, बार्शीचे नगराध्यक्ष आणि विरोधी पक्षनेता दोघेही मिळून या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करत आहेत। आदरणीय आशिकजी तांबोळी आणि नागेशजी अक्कलकोटे, जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब हे या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतील। त्यानंतर सीआरपीएफचे आयजी लाटकर साहेब, या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतील। यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली। खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राजेंद्र राऊत, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पोलीस महानिरीक्षक संजय लाटकर, पोलीस उपमहानिरीक्षक वीरेंद्र कुमार टोपो, कमांडर मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, सरपंच सखुबाई गुजले यांच्यासह जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवर लोकप्रतिनिधी, सीआरपीएफ आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी यांनी श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी आमदार सुभाष देशमुख, बार्शीचे नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, बी वाय यादव, असिस्टंट कमांडर शरद घड्याळे उपस्थित होते।
पुलवामा इथे जम्मू काश्मीर इथे अतिरेक्यांशी लढताना वीर मरण आलेला आहे। निश्चित प्रकारे वीर सुनील काळेंचं हे देशासाठी आपल्यासाठी आज आपल्यातून गेलेले त्यांच्या जाण्याने निश्चित प्रकारे त्यांचं कुटुंब असेल या परिसरातील सर्व नातेवाईक असतील नागरिक असतील संपूर्ण सोलापूर जिल्हा संपूर्ण राज्याला जे दुःख झालेले विशेषतः त्यांच्या कुटुंबाला जे दुःख झाले त्या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वरांनी सर्वांना द्यावी। मी शासनाच्या वतीने एकच ग्वाही देतो की महाराष्ट्र शासन हे संपूर्ण काळे कुटुंबियांच्या त्यांच्या नातेवाईकांच्या पाठीमाग निश्चित प्रकारे भक्कमपणे राहील आणि शासनाच्या वतीने जे जे काय या काळे कुटुंबियांना मदत करता येईल ती निश्चित प्रकारे केली जाईल हा आपल्या सगळ्यांच्या वतीने मी शब्द देतो आणि पुन्हा एकदा आपल्या शासनाच्या वतीने मी शहीद जवान सुनील काळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। थांबतो। यानंतर सगळ्यांनी जागेवर उठून उभा राहायचंय आणि 2 मिनिट या आपल्या लाडक्या शहीद जवानाला श्रद्धांजली वाहायचे। न्यूज 15 मराठी साठी
औदुंबर ढावरे सोलापूर।